नमस्कार मित्रहो, दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रहो, आज आपण पाहणार आहोत की लोहा कंधार मतदारसंघामध्ये भाऊ विरुद्ध बहीण अशा पद्धतीची निवडणूक होणार आहे असं बोललं जात आहे. पण त्यासोबतच एकनाथ पवार आहेत जे शिवसेनेकडून पुण्यामधून तिथं आलेले आहेत, मनोहर धोंडे आहेत आणि शिवा नरंगले वंचित आघाडीकडून आहेत, शेकापकडून श्यामसुंदर शिंदेच्या विशेष आशाताई शिंदे आहेत, शंकरराणा धोंडगेंचा पक्ष त्यांनी नव्याने स्थापन केला आहे, त्यांचा मुलगा राहणार आहे, केशवराव धोंडगेंचा मुलगा पुरुषोत्तम धोंडगे आहेत. म्हणजे अशा पद्धतीने 5-6 लोकांमध्ये ही लढत होणार आहे. पण नांदेडच्या राजकारणामध्ये लोहा विधानसभा मतदारसंघ हा सातत्याने पैशावर मतदान होणारा मतदारसंघ असं म्हणून ओळखला गेलेला आहे. की एका मताला 1000 रुपये अशा पद्धतीने आणि मग 1000 रुपये 500 रुपये अशा पद्धतीने पैसे वाटून मताची खरेदी विक्री होते अशा पद्धतीची चर्चा संपूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये होत असते. पण या सगळ्या चर्चेचा वीट आलेला या निवडणुकीमध्ये पाहायला मिळतो आहे जनतेने. आणि हे लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे असं मला वाटते, कारण शिवा नरंगले हे मागच्या निवडणुकीमध्ये सेकंड नंबरवर होते, दुसऱ्या क्रमांकावर होते, श्यामसुंदर शिंदे निवडून आले तेव्हा आणि थोड्या मताने ते पडले. आताच्या ह्या 4-5 लोकांच्या निवडणुकीमध्ये काय होईल माहीत नाही, पण शिवा नरंगले उमेदवार आहेत आणि माळाकोळी सर्कलमध्ये शिवा नरंगले यांना लोकांनी, म्हणजे आपण सांगतो की उदगीरमध्ये लोकसत्तात्मक गुणवत्ता आहे आणि आमदार माजी आमदार मनोहर पटवारी साहेब सांगत होते की आम्हाला निवडणुकीमध्ये लोक नुसतं मतच देत नव्हती तर पैसे देखील देत होती. पण तो काळ मागचा आहे, आज त्याच्यावर कोणी विश्वास ठेवेल का नाही असं मी सातत्याने म्हणतो आहे. पण हे आज माळाकोळी मतदार लोहा कंधार मतदारसंघामध्ये माळाकोळीमध्ये घडलेलं आहे. काल तो व्हिडिओ मी पाहिला, तो आपण पहा की त्यामध्ये जनतेने उत्स्फूर्तपणे शिवा नरंगलेला पैशाच्या विरोधामध्ये किंवा या मतदारसंघाला लागलेला जो कलंक आहे, गाढवासारखा जनावरासारखा मतदारांची किंमत ठरवली जाते अशा धनदानग्यांच्या विरोधामध्ये लोकांचा कार्यकर्ता निवडून आला पाहिजे म्हणून लोकांनी जननिधीतून अपंगांच्या निधीतून मोठा पैसा जमा केलेला आहे आणि 2.5 लाखाची पैशाची माळ त्याच्या गळ्यामध्ये घातलेली आहे. लोहा कंधारमध्ये परंपरा आहे की ते खारी खोबरांचा मोठा हार 5-10 किलोच्या गळ्यामध्ये घालतात, तशा पद्धतीने नोटांचा हार त्याच्या गळ्यामध्ये घातला. ग्रामस्थांनी जमा केलेले 2.5 लाख रुपये त्याच्या अकाउंटवर टाकल्याचं ते बोलत आहेत. कार्यकर्ते म्हणत आहेत की या संपूर्ण सर्कलमधून अनेकांनी आम्हाला फोन केलेला आहे, 25 लाख रुपये आम्ही शिवा नरंगलेला जमा करून देणार आहोत. आणि ही जी बाब आहे ही लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत क्रांतिकारक आहे. मित्र हो, लोकशाहीमध्ये शेवटचा तळातला माणूस हा लोकप्रतिनिधी झाला पाहिजे आणि तो निवडणुकीमध्ये उतरला पाहिजे आणि त्याच्यासाठी जनतेने ही जबाबदारी घेतली पाहिजे, कारण सगळ्याच वर्षांचा हिशोब हा अखेर जबाबदारी मतदारांवरच असते, कारण मतदारांनीच त्याचा हिशोब द्यायचा असतो आणि मतदारांनीच तो हिशोब विचारायचा असतो. आणि तो जर झाला नाही तर लोकशाही खऱ्या अर्थाने जिवंत राहत नाही. लोकशाहीचं रूपांतर झुंडशाहीमध्ये होते किंवा नुसतंच मतदानशाहीमध्ये होते. अनेक मतदार हे असा आपल्या मतदारसंघाच्या प्रतिष्ठेचा विचार करत नाहीत, आपल्या देशाच्या लोकशाहीचा विचार करत नाहीत, राष्ट्रहिताचा विचार न करता तात्पुरता विचार करून आपल्याला पैसे कोण दिले का आणि अशा पद्धतीने आपल्या जातीचा उमेदवार आहे का, धर्माचा उमेदवार आहे का, अशा आमिषांना बळ पडून ते मतदान करत असतील तर हे अत्यंत गैर आहे. आणि मग या दिशेने हे जे पाऊल आहे लोहा कंधार मधलं हे अत्यंत दिशादर्शक अशा स्वरूपाचं आहे. नाहीतर आपण पाहतो की हे जर आपण केलं नाही तर काय काय होण्याची शक्यता आहेत हे जर आपण पाहिल्या तर ते आपली झोप उडवणारे आहेत. कारण एकदाच राज्यामध्ये निवडणुकीचं बिगुल वाजल्यामुळं शेवटच्या क्षणापर्यंत राज्यकर्त्यांचे शासन निर्णय म्हणजे जी आर काढले त्यापासून जनतेची अखेर सुटका झाली. आचारसंहिता लागू झाल्यावर देखील शासन निर्णय जाहीर झाल्याचे राज्य निवडणूक आयोगाने ते रद्द करण्याची कारवाई करावी लागली, इतके या निर्णयाचे अजीर्ण झालेलं आहे. म्हणजे एकीकडे आचारसंहिता लागू झालेली आहे, दुसरीकडे तुमचं जी आरच्या घोषणा चालू आहेत. म्हणजे सरकार काय करते आहे, निर्वाचन आयोगाला कारवाई करावी लागते आहे. म्हणजे या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट होऊन शेवटचे 10 रुपये शिल्लक राहिल्याचं व्यंगचित्र लोकसत्तामध्ये 16 ऑक्टोबरला दाखवलेलं आहे. ते जर पाहिलं तर ते अत्यंत बोलकं व्यंगचित्र आहे. खरंच म्हणजे एवढ्या योजना जी आर याची अंमलबजावणी करण्यासाठी पैसा शिल्लक आहे का, सरकार बघून घेईल
याच दृष्टिकोनातून हे निर्णय घेतले गेले आहेत असं वाटते सामान्य नागरिकांना. आणि म्हणून मग नागरिकांनी हा विचार केला पाहिजे की निवडणुकांमध्ये हे सगळं काय चालू आहे. आणि हे सगळं चालू असताना राज्यशास्त्राचा विद्यार्थी डोळ्यात तेल घालून तो जागा राहून हे सगळं त्यानं पाहिलं पाहिजे, हे सगळं टिपलं पाहिजे आणि त्यावर आपली कॉमेंट केली पाहिजे, त्यावर त्यांनी बोलतं झालं पाहिजे. कारण लोकशाहीमध्ये खरा विचार, लोकशाहीच्या मूल्यांच्या रक्षणाचा विचार राजकीय पक्ष सांगणार नाहीत, राजकीय पक्ष बोलणार नाहीत, ते त्यांच्या पक्षापुरता विचार करतात. आणि म्हणून समग्र राष्ट्राचा विचार करणारा मोठा इंटेलेक्च्युअल वर्ग हा जागरूक व्हावा लागतो आणि सामान्यांनी त्याला बळ द्यावं लागत असते. सरकार बदललं तर नवीन सरकार आर्थिक भार भाराचं बघून घेईल की काय, म्हणजे तर आपलेच सरकार चुकून माकून पुन्हा आले तर पुन्हा खांद्याला झोळी आहेच, म्हणजे अशा पद्धतीचा हे सरकारचं धोरण आहे का काय. म्हणजे मागील 2.5 वर्षात झालेल्या कोर्ट कचेऱ्या विधानसभेतील लढ्याचा फैसला शेवटपर्यंत झालाच नाही. आता धनंजय चंद्रचूडांच्या निवृत्तीची तारीख आलेली आहे, तारीख पे तारीख होऊन सगळीच अपात्र आमदार पात्र ठरली आणि त्यांची पक्षचिन्ह पात्र ठरले, म्हणजे हे काय आहे. आणि मग आता धनंजय चंद्रचूड 10 नोव्हेंबरला सेवानिवृत्त होणार आहेत आणि दुसऱ्या खंडपीठाकडे ती केस सुपूर्त केलेली आहे. म्हणजे मागील 2.5 वर्षामध्ये हे जे काही झालं, म्हणजे कोर्ट कचेऱ्या विधानसभेतील लढ्यांचा फैसला शेवटपर्यंत झालाच नाही, तो निर्णय देण्याची जबाबदारी पुन्हा मतदारांच्या डोक्यावर आलेली आहे. म्हणून मग मतदारांनी अशा पद्धतीने विचार केला पाहिजे, त्यासाठी हा लोहा कंधारमधल्या ह्या माळाकोळी सरकारमधला जो निर्णय आहे तो मला दिशादर्शक वाटतो. अशा जालिंदर कागणे, मी माळाकोळीचा माजी सरपंच आहे. या आज आमच्या सगळ्या ग्रामस्थांनी कोणी 5 रुपये, कोणी 50 रुपये, कोणी 100 रुपये अशी लहान मोठी वर्गणी जमा केली. कारण या मतदारसंघामध्ये पैसे घेऊन लोक मतदान करतात अशा प्रकारचा आमच्यावर डाग लागलेला आहे. पण आम्हाला हा डाग पुसून काढायचा आहे आणि आमच्या कामाचा, आमच्या जीवाभावाचा माणूस आमचा प्रतिनिधी मधून म्हणून विधानसभेमध्ये पाठवायचा असा आमच्या सगळ्या सर्वसामान्य माणसांनी यावेळेस निर्धार केलेला आहे. आणि यावेळेस आम्ही शिवाभाऊंना नोट भी देंगे और वोट भी देंगे असा हा आमचा ठाम निर्धार आहे. आणि जसं आम्ही आमच्या रथाच्या मिरवणुकीमध्ये प्रेमानं आमच्या रथावर पैशाच्या हार माळी घालतो, तितक्याच प्रेमानं आम्ही आज भाऊचा भाऊला पैशाचे माळी घातलेले आहेत. आणि आम्हाला खात्री आहे की भाऊ विधानसभेमध्ये जाणार आहेत आणि गेल्याच्या नंतर आमच्या सगळ्या सर्वसामान्य माणसाच्या हिताचं, सर्वसामान्य माणसाच्या विकासाचं काम या 5 वर्षाच्या काळामध्ये भाऊ करतील हा आम्हाला ठाम विश्वास आहे. म्हणून भाऊला आम्ही सर्वांनी जशी शक्य होईल तशी ही मदत भाऊच्या निवडणुकीसाठी आम्ही केलेली आहे. पहिलं तर आम्हाला आमची आम्हाला अशी उपमा दिली होती महाराष्ट्रामध्ये की गाढवाच्या प्रमाणे हे लोक विकले जातात, म्हणजे इथल्या नेत्यांनी अशी सवय लावली होती की इथं 500,000 रुपये द्या, 5 वर्ष लुटा, 500,000 रुपये द्या, निवडणूक जिंका आणि सत्ता भोगा असं जे षड्यंत्र इथल्या राजकीय नेत्यांनी सुरू केलेलं होतं त्या षड्यंत्राला आम्ही आता वैतागून गेलेलो आहोत. म्हणून आमच्या गरीब उमेदवाराला निवडणूक खर्चासाठी निवडणुकीच्या यंत्रणेत आमचा उमेदवार कुठेही कमी पडणार नाही, प्रत्येक गावात प्रत्येक सामान्य मतदारापर्यंत पोहोचावा यासाठी त्यांना म्हणजे निवडणूक खर्चासाठी म्हणून इथून आम्ही पै पै जमा करून आज आणि 2,51,000 आपण पाहत आहात या हाराच्या रूपाने आम्ही भाऊला देणगी दिलेली आहे. आणि अशीच देणगी ऑनलाइन द्वारे त्यांच्या बँक अकाउंटला 2,50,000 रुपये आम्ही जमा केलेले आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये या माळाकोळी सर्कलमधून विविध गावच्या लोकांनी आमच्याशी संपर्क साधलेला आहे. जवळजवळ 25 लाखाची देणगी या येणाऱ्या 4-8 दिवसामध्ये ती जमा होणार आहे आणि त्या त्या गावामध्ये शिवबोल प्रचारासाठी देणगी देणार आहे. शिवान रंगले यांना निवडणुकीत उभं राहता यावं यासाठी दुसऱ्या क्रमांकावर होते. तर मतदारांचं हे प्रेम पाहून भावनिक झालेलं वाटतो. म्हणजे महाराष्ट्राबरोबर झारखंडच्या निवडणुका देखील जाहीर झालेल्या आहेत. झारखंडमध्ये 81 मतदारसंघ असून देखील मतदान 2 टप्प्यात, तर महाराष्ट्रामध्ये आपल्या राज्यामध्ये 288 मतदारसंघ असून देखील मतदान 1 टप्प्यात, हे निवडणूक आयोगाचे गणित आपल्याला उलगडते का? हे उलगडत नाही. आणि म्हणून आपण निर्वाचन आयोगाला सुद्धा हे विचारलं पाहिजे की असं का होते. एकीकडे आपण 1 नेशन 1 इलेक्शन म्हणतो आहोत आणि मग 81 जागा आहेत त्या ठिकाणी 2 टप्प्यामध्ये, 288 जागा आहेत त्या ठिकाणी 1 टप्प्यामध्ये, म्हणजे सत्ताधारी पक्ष जे म्हणतो ते आपण करणार आहात काय? अशा पद्धतीच्या शंका आपल्याला येतात. म्हणजे झारखंडच्या निवडणुकीची मुदत 5 जानेवारीपर्यंत,
तर राज्यातील विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबरपर्यंत आहे. हा सुद्धा प्रश्न जर तिने विचारात घेतला पाहिजे. लोहा कंधारच्या या माळाकोळी मतदारसंघातल्या जनतेसारखा 5 जानेवारीपर्यंत राज्यातील विधानसभेची मुदत आहे. महाराष्ट्रातली 26 नोव्हेंबर आहे. निवडणूक निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत आणि नवीन विधानसभा बनवण्यासाठी फक्त 3 दिवसाचा वेळ मिळणार आहे. त्यात देखील 1 दिवस रविवार म्हणजे केवळ 2 दिवसात नवीन विधानसभा स्थापन होऊ शकते का हा प्रश्न सुद्धा अत्यंत जिव्हारी लागणारा आहे. यावर सुद्धा आपण सर्वांनी विचार करावा. म्हणजे यात पुन्हा त्रिशंकू निकाल लागले तर काय हाही प्रश्न आहे. म्हणजे राज्यात स्थिर सरकार निवडून आणण्याची जबाबदारी देखील पुन्हा मतदारांचीच आहे की काय? मतदारांच्याच खांद्यावर ते सोपवलेलं आहे. मतदारांनी जर त्रिशंकू झालं तर काय करावं? म्हणजे महाराष्ट्रामध्ये पुन्हा राष्ट्रपती राजवट लागू केली जाईल का? 3 दिवसात ह्या सगळ्यांचं जुळेल का आणि सरकार स्थापन होईल का? ही सगळी प्रश्न आपली झोप उडवणारी प्रश्न आहेत. महाराष्ट्र सरकारने एवढे सारे शासन निर्णय, विधिमंडळाची स्थापना, विधान परिषदेतील 7 आमदारांचा शपथविधी, मुंबईची टोलमाफी, या सगळ्यांमुळेच निवडणुका जाहीर करण्यास उशीर तर झाला नाही ना? मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून महायुतीने एकनाथ शिंदे यांचं नाव घोषित केलं असले तरी भाजपच्या दिल्ली शिवरांना ऐनवेळी कहाणी मे ट्विस्ट आणण्याची वाईट खोड आहे. मागील वेळी देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद बहाल केलं गेलं तेव्हा जनतेने तिची झलक पाहिलेली आहेच. या ट्विटची जाणीव शिंदेना देखील आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या कथित त्यागाची मारामारी सुरू आहे. आघाडीत तर उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या मुख्यमंत्रीपदाची घोषणा करण्याचा घोषा लावलेलाच आहे. एकंदरीत निवडणुकीत निवडणुका जाहीर झाल्यापासून दिवाळी आधी आणि दिवाळीनंतर राज्यात राजकीय फटाके फुटण्यास सुरुवात झालेली आहे. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर, या सगळ्या प्रश्नांच्या ह्याच्यामध्ये जनता जर जागरूक नसेल आणि माळाकोळीमध्ये जनतेने जी भूमिका घेतलेली आहे त्या पार्श्वभूमीवर आपण महाराष्ट्रातल्या या सगळ्या प्रश्नांचा जर विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की जनता जेव्हा लोकशाहीमधले निवडणूक हातात घेते तेव्हा सगळीच एक्झिट पोल, सगळेच विश्लेषक बात करतात. हे आपण सातत्याने का म्हणतो आहोत? कारण जनतेला काय वाटतं हे अधिक महत्त्वाचं आहे. एखाद्या मतदारसंघामध्ये पैशाच्या जोरावर, पैशातून निवडणुका आणि निवडणुकातून पैसा असं चित्र दिसत असेल तरी त्या ठिकाणी सुद्धा काही चांगल्या विचाराची लोक असतात आणि त्यांच्यामध्ये एक असंतोष असतो आणि तो असंतोष प्रकट होऊ शकतो हे ह्या लोहा कंधारच्या ह्या माळाकोळी मतदारसंघामध्ये सर्कलमध्ये लोकांनी जे केलेलं आहे त्यातून हा आशेचा किरण वाटतो. मित्र हो, तो व्हिडिओ आपण पहा. तुम्ही बी तिथं माळाकोळीमध्ये जनता काय बोलते आहे तोही यामध्ये लावलेला आहे थोडासा भाग. पण आपल्याला काय वाटते? आपण रूट लेवलवर काम करता, आपण प्रत्यक्ष निवडणुकांमध्ये भाग घेता, प्रत्यक्ष पाहता मतदारसंघामध्ये काय चालू आहे, ग्राउंड लेवलवर काय चालू आहे, आपण कॉमेंट करून कळवा. या चॅनल नवीन चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.